रांगणा तालुका भुजळगड येथील किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या पळुंबरे वारुण तालुका शिराळा येथील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ओमकार भीमराव पाटील वय 19 असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात दाखल करण्यात आली आहे. भुदरगड पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की पळुंबरे वारुण तालुका शिराळा येथील अंदाजे 30 ते 40 जण 19 फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणण्यासाठी बुधवारी रांगणा किल्ल्यावर आले होते. गुरुवारी किल्ल्यावरील परिसरासह तलावाची स्वच्छता करताना ओमकार अचानक बुडून बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर येथील आपत्कालीन व्यवस्थापनाच्या गुरुवार सकाळपासून शोध सुरू होता. एक्स लाईट किल्ल्यावर चढवत मोटार बोटीचा शोध सुरू केला होता. अखेर शुक्रवारी सकाळी 11 सुमारास मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. गारगोटी येथेच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. ओमकार हा सोनवडे येथे महाविद्यालयात शिकत असून तो एकुलता मुलगा होता. शाळा शिकत शिकत त्याने 25 ते 30 शेळीपालन प्रकल्प सुरू केला होता. वडील ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सहकाऱ्यांसह सलग 2 दिवस शोध मोहीम सुरू ठेवली होती. सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या ओमकारच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.